मोपा गांवटणवाड्यावेलो नागरीक आत्माराम परब हांच्या घराचेर वीज खात्याच्या दक्षता खात्यान मंगळारा धाड घातली. वीज चोरी केल्ल्या प्रकरणात संबंधित धनयाक 6,48,644 रुपयांचो दंड दिलो. मोपा गांवांतल्या एका व्यक्तीन गांवांत चोरून वीज वापरता अशी कागाळ वीज खात्याच्या दक्षता खात्याकडेन केली. ते प्रमाण वीज खात्याच्या दक्षता खात्यान धाड घालून दंडात्मक कारवाय केली. लायट चोरप हो प्रकार महाराष्ट्रातल्या काही वाठारात घडतात, असे अनेक प्रकार घडत असतात. पण मोपा ह्या एका गावातल्या आत्माराम राजाराम परब आणि आपल्या बंगल्या खातीर वीज चोरी केल्याची कागाळ एका थळाव्या नागरिकांनी केली. त्या खातीर ही कागाळाची दखल घेऊन दक्षता खात्यान 6,48,644 रुपये आत्माराम राजाराम परब हांका दंड दिला आणि ही दंडाची वसुली आयज मेरेन भरू ना अशी माहिती वीज खात्याकडल्यान उपलब्ध झाली असा. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्याच कुशीक आशिल्ल्या ह्या ल्हानशा गावात अशी चोरी जावप ही पहिलीच घडणूक असा. येदो व्हडलो मोठो बंगलो असा, पहिल्या मजल्याचेर व्हडा प्रमाणान विजेची उपकरणां असतात आणि ताका लागून व्हडा प्रमाणान बील येऊ येता. पूण खालचो जो मजलो असा तातूंत ताणी कायदेशीर लायट घेतलेली असा, पूण ताका बील चड येना. पूण केन्नाच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी किंवा जे आपले मीटर रीडर असतात ताणी त्यांना विचार केलो ना, येदो व्हडलो बंगलो, येदी व्हडली उपकरणां आणि हिका कमी कसे बील येतात. पूण एखाद्या जागृत नागरिकान थळाव्या नागरिकान हांचे विशीं कागाळ केली. त्या उपरांत मोपा पोलिसची फोर्स आणि दक्षता खात्याच्या अधिकाऱ्यांनी ह्या घराची झडती घेतली, तपासणी केली आणि आत्माराम राजाराम परब हांच्या विरोधात कागाळ नोंद करून ताका दंडात्मक कारवाई केल्या. पुढील तपास वीज खाते, दक्षता खाते आणि पोलीस करीत असतात.